बोर्ड लावलाय. मेन आम्ही क्विक हिल फाउंडेशन तर्फे, पुण्याची एक आयटी कंपनी आहे. आमचं कॉलेज कोलॅबोरेशन मध्ये वर्क करते बीजे कॉलेज आहे. मेन आमचा प्रोजेक्ट आहे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा. तर सायबर सुरक्षा मीन्स काय? आपण जे ऑनलाईन मोबाईल यूज करतो किंवा खूप सारे तुमच्यापैकी UPI स्कॅनर फोन पे गुगल पे यूज करतच असाल, तर त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल आपल्याशी काय धोके आहे किंवा काय सायबर क्राईम होऊ शकतात हे आम्ही सांगणार आहे याच्यामध्ये. तर यामध्ये मी आता आपल्या वेळेचे हे आहे त्याच्यामुळे मी तीन मेन फ्रॉड तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट आहे OTP फ्रॉड, सेकंड वन इज द फ्रॉड कॉल अँड फ्रॉड इमेज, अँड थर्ड वन इज द ऑनलाईन बँकिंग फ्रॉड. तर OTP फ्रॉड मीन्स काय? आपल्या नॉर्मली मोबाईलमध्ये खूप सारे OTP येतच राहतात. तुम्ही पाहिले असेल ऑनलाईन शॉपिंग करत असो तरी OTP असतात. कुठे अकाउंट ओपन करायचं असेल, नॉर्मली सोशल मीडियावरती तर तुमच्यापैकी असतीलच, व्हॉट्सअपवरती आहेत तुम्ही असाल, फेसबुक यूज करता, काही जण इंस्टाग्रामवरती पण असतील. आमचे म्हणजे नॉर्मली जे स्टुडंट वगैरे असतात ना ते खूप असतात इंस्टाग्रामवरती वगैरे. तर तिथे काय होतं माहितीये का, आपल्याला फेक रिक्वेस्ट किंवा फेक मेसेजेस असे येतच राहतात. तर मग आपण काय हे रिक्वेस्ट आहे ना, आपल्या जर ओळखीची व्यक्ती असेल ना तरच त्या व्यक्तीला आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती ऍक्सेस दिला पाहिजे, तरच आपण त्यांना आपल्या फ्रेंड्समध्ये ॲड केलं पाहिजे. पर्टिक्युलर व्हॉट्सअपबद्दल बोललं ना तर तुम्ही पाहिले असेल की सारख्या अशा काही लिंक फिरत असतात की आता एक एक्झाम्पल दिलं तर टाटाची अॅनिव्हर्सरी आहे, 150 वर्ष झाले, तर ह्या लिंकवरती क्लिक करा, तुम्हाला बॅलन्स भेटून जाईल एवढा 1 GB किंवा 1 महिनाचा होऊन जाईल. ते अमाऊंट किती ते माहीत नाही, बट अशा लिंक असतात खूप साऱ्या की ह्या लिंकवरती क्लिक करा तुम्हाला. किंवा अमेझॉनचे वाउचर्स असतात बघा, ही लिंक आहे हे तुम्ही तुमच्या 20 फ्रेंड्सला सेंड करा, 2 ग्रुप्सवरती सेंड करा. ते अशी एक लाईन असते ती 100% कम्प्लीट झाली की तुम्हाला हे वाउचर भेटणार, हे गिफ्ट भेटणार. तर हे नॉर्मली काय असतं माहिती काय, असं कोणालाच आजपर्यंत भेटलेलं नाही आहे आणि भेटत सुद्धा नाही. टाटांची अॅनिव्हर्सरी असेल तर कोण मीन्स आतापर्यंत तुमच्यापैकी आहे का कोणी की बाबा आम्ही लिंक क्लिक केलं, भरली सगळी माहिती आणि भेटलाय आम्हाला बॅलन्स भेटला, झाला 1 महिन्याचा बॅलन्स, नाही असं नाही होत. याच्या मागे काय असतं माहिती का, सायबर क्राईम्सच असतात. नॉर्मली ती लिंक एक पर्सन आपण त्याला हॅकर म्हणू शकतो तो तयार करतो आणि तो अशा 1000 ग्रुप्सवरती सेंड करतो आणि तिथे लिहिलेलं असतं की फॉरवर्ड करा बॅलन्स होईल. मग लोक पण काय करतात, विश्वास ठेवतात का, तर अवेअरनेस नसते, जास्त काही माहिती नसतं, ते पण फॉरवर्ड करत राहतात. आणि त्याने काय होतं, आपण त्या लिंकवरती क्लिक केलं काहीतरी असं ओपन होतं, ते ॲडव्हर्टाईजमेंटचं पेज असेल किंवा अमेझॉनचं पेज असेल. त्याने काय होतं माहिती का, तो जो व्यक्ती आहे ना ज्याने ते बनवले त्याला ते पैसे मिळतात. ते माहिती आहे इंस्टाग्रामवरती रील्स असेल, युट्यूबला आपण ते व्हिडिओज पाहिले ना तर ते व्ह्यूज जातात ना, किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी ओपन केलं, त्याच्यावरून त्यांना पैसे मिळतात. मग त्याच्या मागचं रिझन मनी मेकिंग असं आपल्याला वरच्यावरती वाटतं की मी लिंकवरती क्लिक केले आणि मला काही धोका निर्माण आत्ता तर नाही झाला किंवा जास्तीत जास्त काय होईल, पण त्यांना तिकडे मनी मेकिंग होत असतं. आणि एक अशी सायबर क्राईममध्ये कन्सेप्ट आहे लिंक बेटिंग. याच्यामध्ये काय असतं माहिती का, अशा ऑनलाईन लिंक तयार केल्या जातात आणि त्याचं पर्पज हेच असतं की युजर जे आहेत आपण सर्व आपण त्यावरती क्लिक करावं आणि असं काहीतरी ओपन व्हावं ज्याच्या थ्रू आपल्याला ब्लॅकमेल करता येऊ. त्याच्यामुळे लक्षात एकच ठेवायचं, आपली अननोन लिंकवरती क्लिक नाही करायचं. म्हणजे जी लिंक आपल्या ओळखीची नाही आहे किंवा आपण एखाद्या कामासाठी एखादी वेबसाईट ओपन जर केली असेल तर मग ठीक आहे, बट आपण काही आपल्याला काही मीन्स आपल्याला गरज नसताना कोणत्याही गोष्टीवरती मोबाईलवरती क्लिक करू नये. हे झालं सर्व OTP फ्रॉड किंवा लिंक बेटिंग बद्दल. नेक्स्ट आहे ऑनलाईन बँकिंग बद्दल बोलेल, जे आपण सर्वजण यूज करतो. UPIचे अनेक आहेत, गुगल पे आहे, फोन पे वगैरे आहे, सर्वजण यूज करतात. तर त्याच्यामध्ये ना आपण ते सेक्युअर आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला जर पैसे द्यायचे असतील ना तरच QR कोड स्कॅन करायचा. तुम्हाला जर कोणीतरी बोलतंय की मला तुम्हाला पैसे द्यायचे आणि मी तुम्हाला बोलते हा QR कोड तुम्ही स्कॅन करा तुमच्या अकाउंटवरती पैसे येतील, असं कधीच होत नाही. SBI आहे तिने सांगितले की पैसे देण्यासाठी QR कोड स्कॅन करा, पैसे घेण्यासाठी कधीच QR कोड स्कॅन करू नका. बिकॉज QR कोडचे खूप सारे फ्रॉड होतात आणि नॉर्मली असं नाही होत की ज्या लोकांना माहिती नाही जास्त याच्याबद्दल त्यांच्याबद्दलच होतात. एक एक्झाम्पल आहे, मीन्स अशी एक केस होती की एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल पर्सन होते जे स्वतः सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात, त्यांच्यासोबत पण असा फ्रॉड झालेला. त्यांनी त्यांचे 17.5 लाख रुपये याच्यामध्ये गमावले जस्ट बिकॉज असं नाही की नॉलेज नाही आहे, नॉलेज आहे त्यांना, आपल्यापेक्षा खूप स्मार्ट आहे ते, सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे तेवढे मोठे, तरी पण का आपण नको त्या गोष्टीवरती क्लिक करतो. किंवा असं नाही की आपण मुद्दामून करतो, आपल्याला माहिती नसतं, घाईघाईमध्ये होऊन जातं. त्याच्यामुळे कधी पण कशावरती पण क्लिक करताना कोणत्याही लिंकवरती ऑनलाईन पेमेंटबद्दल तेवढं लक्षात ठेवा फक्त की पैसे देण्यासाठी स्कॅन करा, घेण्यासाठी कधी QR कोड स्कॅन करू नका. नेक्स्ट काही केस स्टडी आहे तो विश्वजित सांगेल मला.
सर आता काही फेक कॉल्स करतात. मी तुम्हाला एक केस सांगतो. मी पहिल्या काळा म्हणजे 2-3 वर्षापूर्वी एक म्हणजे एक लेडी होती. तिचे मिस्टर एक्सपायर झाले होते. तर घरात करणारं कोणीच नव्हतं. तिला एक छोटा मुलगा होता आणि घरात मी परिस्थिती अशी वाईट होती का खायला पण पैसे नव्हते. फक्त त्यांच्याकडे काही थोडीफार जमीन होती. देवाच्या कृपेने ती रोडमध्ये गेली. बायपास झाला आता जवळजवळ आसपास बायपास झाला. तर त्यांना काही म्हणजे त्या जमिनीचे पैसे भेटले. तर काही दिवस असं चालतं आणि त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता. साधा मोबाईल बटनांचा होता आणि जे जास्त एज्युकेटेड नव्हते म्हणजे जास्त शिकलेले पण नव्हते. झालं काय त्यांना तो फेक कॉल आला का बोलले ओ टी पी मोबाईलवर 5 अंकी OTP किंवा 6 अंकी OTP येईल तो ते शेअर करा. मग त्यांना आता काही मुलगा बाधिक आहे त्यांचा त्याला पण काय माहीत नाही कॉलेजला नाही कुठं बाहेर नाही. मग त्याने तो सांगितला आणि त्यांनी सांगताना असं पटवून दिलं का तुमचं बँकिंगचं अकाउंट असंच झालंय. आणि पहिली मेन गोष्ट का बँकेतले मॅनेजर कवा मी आपल्याला फोन नाही करत अकाउंटंट असतात ते. मग त्यांनी तो ओ टी पी सांगितला आणि त्यांना माहीत नव्हतं काय होणार आहे. म्हणजे जे त्यांनी जे भविष्यात ते स्वप्न त्या पैशापासून बघितलं होतं ते त्यांच्या ते ओ टी पी सांगण्यामुळे 2 मिनिटात ते त्यांच्या अकाउंटवरून त्यांनी लुटले. मी असे बरेच काही केसेस आहे आज काय आपल्याला माहीत नाही आपल्या बरोबर होऊ शकतात. भविष्यात आपण आता ती सांगेल जे हेल्पलाईन आहेत काही सिक्युरिटीबद्दल का असा फ्रॉड जर झाला समजा तुमच्याबद्दल किंवा तुमच्या तुमच्या मुलांपासून ते लहान मोठ्या मुलांत कोणच्या वर झाला तर त्यांना तुम्ही पुढे जाऊन शेअर करा. ती सांगेल तुम्हाला कोड आहे त्या एक कोड आहे एक लिंक आहे त्या लिंकवर जायचं आणि कंप्लेंट केस करायची ती सांगेल तुम्हाला. आता मी एवढं वेळ तुम्हाला हे सांगितलं की बाबा सायबर क्राईम काय ते कसे कसे होतात पण नुसत प्रॉब्लेमशी म्हणजे प्रॉब्लेमची ओळख करून देणे हे गरजेचं नाही आहे. त्याच्यासोबत आपल्या त्याच्या अपोजिटमध्ये काही पावले उचलली पाहिजे हे गरजेचं आहे. मीन्स प्रॉब्लेम माहीत असणं गरजेचं नाही त्याच्यावरचं सोल्युशन पण इम्पॉर्टंट आहे. सो मी तुम्हाला एक हेल्पलाईन सांगते 1930 1930 असं म्हणू शकता लक्षात ठेवण्यासाठी. ही हेल्पलाईन तुम्ही यूज करायची. तुम्हाला कधी वाटलं की खूप फ्रॉड कॉल्स येतात एकाच नंबरवरून किंवा वेगवेगळ्या नंबरवरून किंवा असं काही चुकीचं घडतंय. नॉर्मली इथे यंगस्टर्स गर्ल्स पण खूप आहेत ते सोशल मीडियावरती यूज करत असाल त्याच्यावरती खूपदा सायबर बुलिंग वगैरे असं होतं. आपले फेक अकाउंट क्रिएट केले जातात नको तसे मेसेज येतात. फोटो एडिटिंग फोटो मॉर्फिंग ही खूप मोठी कन्सेप्ट आहे सायबर क्राईममध्ये. त्याच्यामध्ये आपण फोटो पोस्ट करतो ना इंस्टाग्रामला फेसबुकला तर काय केलं जातं माहिती आहे का त्याच्यामध्ये आपले फोटो आहे ना मीन्स नको तसे एडिट केले जातात आणि ते पब्लिश केले जातात आणि सांगलं जातं की एवढे एवढे पैसे द्या नाहीतर आम्ही हे फोटो तुमच्या ओळखीच्या लोकांना फ्रेंड्सला किंवा सोशल मीडियावरती टाकून देऊ. तर ही फोटो मॉर्फिंग ही कन्सेप्ट या असं वाटलं ना तुम्हाला होत आहे तर पहिली गोष्ट रिपोर्टिंग करायला शिका. आपण असं घाबरायचं नाही आपली काही चुकी नाही याच्यामध्ये. ते हॅकर्सचा माइंड सेट तसा आहे क्रिमिनल माइंड सेट असणाऱ्या लोकां त्यांचा माइंड सेट तसा आहे. तर आपल्याला काय करायचं आपल्याला घाबरायचं नाही आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. पोलीस स्टेशनमध्ये स्पेशल सायबर पोलीस असतातच तर ते स्पेशली ह्या केसेसवरती स्टडी करत असतात. ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. तशी आणि एक हेल्पलाईन सुद्धा आहे 1930 ही पूर्ण आपली ऑल ओव्हर इंडिया गृह मंत्रालयाची हेल्पलाईन आहे. सर्वांसाठी हेल्पफुल आहे तुम्ही ती यूज करा. देन लहान मुलांसाठी पण एक हेल्पलाईन आहे अगदी सोपी आहे 6767 1367 67 67 67 शेवटी पण 67 67 आणि मध्ये फक्त 13 हा नंबर हा लहान मुलांसाठी आहे. स्पेशली खूप सारे आपले म्हणजे लहान मुलं असतात की नवीनच मोबाईल यूज करायला लागले त्यांना जास्त समजत नाही याच्यातलं की कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची ऑनलाईन कुणाशी बोलायचं कुणाशी नाही बोलायचं. आणि अनेकदा हे लहान मुलं असतात ना मीन्स 5वी 6वी 7वीचे हे जास्त त्याच्यात फसले जातात. 9वी 10वी हा गट कसा थोडासा एज्युकेटेड असतो त्यांना थोडंसं माहिती असतं की बाबा OTP शेअर करायचं का नाही ऑनलाईन मोबाईलवरती किंवा चॅटिंग करताना कुणाशी बोलायचं कुणाशी नाही बोलायचं. त्याच्यामुळे लहान मुलांसाठी आणि एक सायबरचं पोर्टल पण आहे htp://cybercrime.quickhillfoundation.com ते पोर्टल आहे. त्याच्यावरती पण तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आम्ही डाई वेल्पर सोसायटीमध्ये आम्ही सगळे तृतीयपंथी आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला आजपर्यंत म्हणजे माहीतच नव्हतं. आता जे गौरी पादीर आणि विश्वजीत शेळके हे बीजे कॉलेज आहे
आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्यातर्फे जे आम्हाला मोबाईल बँकिंगची आणि ओटीपीची जी माहिती दिली ती आम्हाला आजवर माहिती नव्हती. असे आमच्या मोबाईलवर फ्रॉड कॉल वगैरे येतात, पण त्यांनी जे आम्हाला माहिती दिली आणि गृहमंत्रालयाचा जो हेल्पलाईन नंबर सांगितला 1930 हे आजवर आम्हाला कधी बँकेत सुद्धा सांगितलं नाही, कुठेच त्याची माहिती नाही दिली. पण यांनी दोघांनी येऊन क्विक हिल फाउंडेशन आणि बी जे कॉलेज आळे यांच्यातर्फे आम्हाला खूप चांगली माहिती दिली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.